नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण बघूया जगाच्या पाठीवरची वित्त बातमी सुपरफास्ट. अफगाणिस्तान पुन्हा एकदा हादरलंय. काबूलच्या हामिद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कंपाऊंडवर दोन मोटार शेल पडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी प्रवक्त्याने याबद्दलची माहिती दिली आहे. रशियात सुरक्षा दलाच्या स्थानिक कार्यालयाच्या जवळ सुसाईड बॉम्बरनं हल्ला केला. यात 6 सुरक्षा अधिकारी जखमी झालेत. अधिकाऱ्यांनी या हल्लेखोराला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी हल्लेखोरानं मोठा स्फोट घडून आणला. राष्ट्रीय दहशतवाद विरोधी समितीचे प्रवक्ते निकोलाई माक्सिमो यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या आता 7 कोटींपेक्षा जास्त झाली आहे आणि 1,59,00,000 रुग्णांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीनं ही ताजी आकडेवारी जाहीर केली आहे. अमेरिका सर्वाधिक प्रादुर्भाव झालेला देश आहे, तर अजूनही दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील आणि तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे. पण जगभरात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. अमेरिका आपली कोरोना लस नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करते. यासाठी लस वापराच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल टाकलं गेलंय. अमेरिकेच्या FDA अंतर्गत येणाऱ्या लस आणि संबंधित जैविक उत्पादन सल्लागार समितीची बैठक झाली. 8 तासांच्या चर्चेनंतर अमेरिकी औषध कंपनी फायझर आणि जर्मन औषध कंपनी बायोटेक यांची संयुक्त निर्मिती असलेली लस आणीबाणीच्या स्थितीत वापरण्याची शिफारस FDAला करण्याचा निर्णय मतदानाद्वारे घेण्यात आला. मेक्सिकन सरकारच्या वैद्यकीय सुरक्षा आयोगानं फायझर बायोटेकच्या कोरोना व्हायरस लसीच्या तातडीच्या वापराला शुक्रवारी मान्यता दिली आणि मेक्सिको ही लस स्वीकारणारा 4th देश बनलाय. मेक्सिकोला लसचे 2,50,000 डोस प्राप्त होणार आहेत, जे 1,25,000 नागरिकांसाठी पुरेसे आहेत. पुढील आठवड्यात लसीकरण सुरू केलं जाण्याची शक्यता आहे. कॅनडा, बहरीनंतर आता मेक्सिकोला मान्यता देण्यात आल्याची माहिती सहाय्यक आरोग्य सचिव ह्युगो लोपेस यांनी दिली आहे. इस्लामिक डिफेंडर फ्रंटचे नेते रिझिक शिहाब यांच्या अडचणी वाढल्यात. कोरोना काळात कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केलेली होती. कोरोना काळात शिस्तभंग करण्यासाठी लोकांना उद्युक्त केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. दरम्यान मौलवींनी शनिवारी हे आरोप पोलिसांसमोर मान्य केले. शनिवारी ते पोलीस मुख्यालयात दाखल झाले. येमेनमधील अन्न संकटाबद्दल वर्ल्ड फूड प्रोग्रामनं पुन्हा एकदा इशारा दिला आहे. यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्वरित पावलं उचलण्याची गरज असल्याचं WFPचे प्रवक्ते टॉमसन फुरी यांनी म्हटलेलं आहे. येमेनमधील 20,00,000 मुलं कुपोषित आहेत आणि त्यांना तातडीनं अन्नधान्य पुरवण्याची अत्यंत गरज आहे. तर जवळपास 80% लोकसंख्येला अन्नधान्याची मदत पोहोचवणं गरजेचं असल्याचं WFPनं म्हटलंय. अन्न असुरक्षिततेच्या बाबत चिंतासुद्धा व्यक्त केली जाते. युरोपियन युनियननं आणि ब्रिटन यांच्यात होणाऱ्या करारावर स्वाक्षऱ्या होणं ही केवळ औपचारिकता राहिल्याचं आयरिश परराष्ट्र मंत्री सायमन कोविनी यांनी म्हटलेलं आहे. ते शुक्रवारी बर्लिनमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. एक हरवलेली संधी म्हणून याकडे पाहावं लागेल अशा शब्दात आयरिश परराष्ट्र मंत्री सायमन यांनी नाराजी व्यक्त केली. युरोपियन युनियन आणि ब्रिटनमध्ये व्यापार विषयात कोणताही सहकार्य करार न झाल्याबद्दल सदस्य देशांनी मोठी नाराजी व्यक्त केली. अर्जेंटिनातील गर्भपात हक्क देणाऱ्या विधेयकाचं समर्थन करणारे किंवा त्याच्यावर टीका करणारे हजारो लोक शुक्रवारी रस्त्यावर उतरले. शुक्रवारी विधेयकावर सभागृहात मतदान घेण्यात आलं. यावेळी 131-117 मतांनी हे विधेयक मंजूर करण्यात आलं. आता सिनेटमध्ये सुद्धा यावर मतदान होणार आहे. येत्या काही दिवसात गर्भपाताचा हक्क देण्याच्या विधेयकावर सिनेटची मंजुरी घेणं आवश्यक आहे. 2 वर्षांपूर्वी राष्ट्रपती मॉरिसिओ मॅक्री यांच्या कारकिर्दीत सिनेटनं गर्भपात कायदेशीर करण्याच्या अशाच विधेयकाच्या विरोधात मतदान केलं, जेव्हा त्याला खालच्या सभागृहानं मंजुरी दिली. लॅटिन अमेरिकन जगतातील सर्वात प्रतिबंधित गर्भपात कायदे आहेत. नव्या विधेयकानुसार महिला 12 आठवड्यांपर्यंत पहिला गर्भपात करू शकतात. कोरोना व्हायरसच्या उद्रेकानंतर जगात अर्थव्यवस्थेचे घसरण सुरूच आहे. ब्राझीलसारखा देशही याला अपवाद नाहीये. आगामी काळात देशातील निर्बंध काही काळ असेच राहणार असल्यानं व्यापाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा नेहमीच्या उलाढालीतला मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. अनेकांनी मालाची विक्री व्हावी यासाठी अनेक वस्तूंच्या किमतीसुद्धा कमी केल्या आहेत. याशिवाय येणाऱ्या ग्राहकांच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रसार होणार नाही ना याची भीतीसुद्धा सगळ्यांना सतावू लागली. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी
यांनी शुक्रवारी चीन आणि अमेरिकेच्या दरम्यानचे संबंध अधिक निरोगी, स्थिर आणि अधिक विकासाभिमुख व्हावेत यासाठी चीन कटिबद्ध आहे असं म्हटलंय. यासाठीचा एक दीर्घकालीन धोरणात्मक आराखडा तयार करणार असल्याचं वांग यांनी स्पष्ट केलंय. वांग यी हे बीजिंगमध्ये आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि चीनच्या परराष्ट्र संबंधांवरच्या परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कॅनडाची कायदा अंमलबजावणी करणारी एजन्सी वॉयच्या मुख्य वित्तीय अधिकारी मेंग वांशो यांना अटक करणं हा प्रशासनाच्या प्रक्रियेचा भाग आहे असं कॅनडाचे वकील रिचर्ड कुरलँड यांनी सांगितलंय. यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करून वॉरंटसुद्धा बजावण्यात आलं होतं, पण मेंग यांच्या काही गैरव्यवहारांचा पाठपुरावा करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या अटकेबद्दल समाधान व्यक्त केलं, पण अटक व्हायला उशीर झाला असंही त्यांनी म्हटलंय. सध्या मेंग वांझाओ यांचा जबाबदारी नोंदवण्याचं काम सुरू आहे. इराकच्या अर्धवट असलेल्या कुर्दिश प्रांतातील सुलेमानिया भागात अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी पगार मिळवण्यासाठी सातत्यानं उशीर होत असल्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरून निदर्शनं केली. याशिवाय सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सुद्धा देशातल्या नागरिक मोठ्या प्रमाणात करत आहेत. या भ्रष्टाचाराच्या विरोधात सुद्धा निदर्शकांनी जोरदार घोषणा दिल्या. काही दिवसांपूर्वी देशाच्या विविध भागात झालेल्या आंदोलनात 8 आंदोलक ठार झाले. न्यूयॉर्कमध्ये इनडोअर डायनिंग म्हणजे जेवणावरील निर्बंध पूर्वीप्रमाणेच लागू करण्यात आले. न्यूयॉर्कमधले कोरोनाचे रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्यानं गव्हर्नर अँड्र्यू क्युमो यांनी हे सांगितलंय. त्यामुळे आता फक्त हॉटेलमधून पार्सल नेणं आणि आउटडोअर डायनिंगला परवानगी असणार आहे. जोपर्यंत हे आकडे स्थिर राहत नाही तोपर्यंत इनडोअर डायनिंगला परवानगी देण्यात येणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलंय. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या निवडणुकीत अपात्र ठरवलेल्या मतांबद्दल केलेली याचिका न्यायालयानं फेटाळून लावली आहे. ट्रम्प यांनी त्यांना मिळालेली 2,21,000 मतं ही अपात्र ठरवण्यात आल्याचा आरोप करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे अखेर डोनाल्ड ट्रम्प यांना आपला पराभव मान्य करण्याशिवाय आता कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही आहे. न्यायालयाचा हा निर्णय ट्रम्प यांच्यासाठी अत्यंत क्लेशदायक, तर जो बायडेन यांच्यासाठी अतिशय दिलासादायक म्हणावा लागेल. व्हेनेझुएलात मधील व्हीलचेअरमधल्या एखाद्याच्यासाठी काम करणं, अभ्यास करणं किंवा घर सोडणं हे एक आव्हान असू शकतं. जिथं त्यांच्या हक्कांचा बचाव करणारा आणि इमारतींचा वापर करण्याकरता अनुकूलित करण्यासाठी आवश्यक असलेला एक कायदा कधीही लागू झाला नाही. टेनिस आणि इतर व्हीलचेअर खेळांमध्ये शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्याचं सामर्थ्य आणि प्रेरणा मिळाली अशा संगणक विज्ञान पदवीधर मॅन्युअल मेंडोजा यांना अशा दैनंदिन अडचणींची भीती वाटत नाही. घटनेनं समलैंगिक विवाह स्वीकारले जात नसले तरी बोलिव्हियातील अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की समलैंगिक जोडप्यांच्या संबंधांना अधिकृत मान्यता मिळाली आहे. अशा समलैंगिक संबंधांना आता अधिकृत मान्यता मिळाली हे औपचारिक आहे असंही पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. नवीन वर्षाच्या दिवशी क्युबा आपल्या चलन प्रणालीमध्ये एकसूत्रता आणेल असं क्युबाचे अध्यक्ष मिगुएल डायज कॅनेल यांनी घोषणा केली आहे. गेल्या 25 वर्षांपेक्षा जास्त काळ क्युबाच्या चलन प्रणालीत बदल करण्याची मागणी होत होती. राष्ट्रीय रेडिओ आणि टेलिव्हिजन प्रसारणामध्ये राष्ट्राध्यक्ष डेजा कॅनेल म्हणाले की अमेरिकेच्या डॉलरसाठी अधिकृत विनिमय दर डॉलरला 24 इतका आहे. कोरोनाच्या महासंकटाचा पोर्तुगालच्या टॅप एअर पोर्तुगाल या राष्ट्रीय विमान कंपनीला खूप मोठा फटका बसला आहे. त्यामुळे 500 वैमानिक, 750 क्रू मेंबर्स आणि 750 इतर कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आलं होतं. त्यामुळे या विमान कंपनीला 1 अब्ज डॉलरची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर कंपनीतील आणखी 1600 आपत्कालीन करारांचं नूतनीकरण केलं जात आहे. असं असलं तरी टॅप विमान कंपनीतील कर्मचाऱ्यांचे 25% वेतन कपात करण्याची शक्यता एका अधिकाऱ्यानं वर्तवली आहे. चीननं पाठवलेली कोरोना व्हायरसवरची लस इजिप्तमध्ये दाखल झाली आहे. अरब अमिरातीमध्ये चाचणी करण्यासाठी ही लस 86% प्रभावी असल्याची माहिती आहे. गुरुवारी रात्री उशिरा येऊन चिनी सरकारी मालकीच्या औषध निर्माता कंपनीची ही लस कैरोच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आली. यावेळी इजिप्तचे आरोग्यमंत्री इला झाय विमानतळावर उपस्थित होते. न्यूयॉर्कमधील अल्बानीमध्ये पोलीस आणि नागरिक आमनेसामने आले. आक्रमक झालेल्या नागरिकांनी सरकारी इमारतींवर दगडफेक केली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अल्बानीत कर्फ्यू लावण्यात आला होता. या कर्फ्यू दरम्यान पोलिसांच्या चकमकीत एका नागरिकाचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांचा निषेध केला असून न्यूयॉर्कमधील मुख्य सरकारी इमारतीच्या समोर नागरिकांचं हे आंदोलन सुरू आहे.
दक्षिण आफ्रिकेत एका दिवसात 950 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेत कोरोना रुग्णांची संख्या 41,736 झाली आहे. फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच एका दिवसात इतकी उच्चांकी रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. गेल्या 35 दिवसापासून रुग्णसंख्येत शेकड्यानं वाढ होत असल्यानं जास्त काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. चर्चेस, नर्सिंग होम्स, खाजगी शाळा, रेस्टॉरंट आणि कौटुंबिक सोहळ्यांमध्ये संक्रमण वाढत चाललं आहे. अमेरिकेत काँग्रेसनं शुक्रवारी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तात्पुरत्या सरकारकडून वित्त विधेयक पाठवलं आणि पुन्हा कोविड-19 चे नियम शिथिल करण्याबद्दल चर्चा केली. येत्या शुक्रवारी मध्यरात्री नवीन शटडाऊन लॉकडाऊनची अंतिम मुदत ठरवणारं विधेयक संसदेत एकमतानं मंजूर झालं. मतभेद न होताही आडेवेडे वा कामकाजात बाधा आणणाऱ्या रँक फाईल सिनेटच्या सदस्यांना घरी पाठवण्यात आलं. तसंच त्यांना पुढील आठवड्यात काय होणार याची स्पष्ट माहिती देखील देण्यात आली नाही. सभागृहानं बुधवारी हे विधेयक मंजूर केलं आणि ट्रम्प यांनी मध्यरात्रीपूर्वीच त्यावर स्वाक्षरी करणं अपेक्षित होतं. सर्वोच्च नियामक विधेयकाला सिनेटनं शुक्रवारी मान्यता दिली आणि अध्यक्ष ट्रम्प यांच्याकडे पाठवण्यात आलं, तर अंतिम मतदान 84-13 असं होतं, ज्यामुळे सभागृहात मंजुरी मिळून अशा जबरदस्त फरकानं विजय मिळवला. निवडणुकीच्या वेळेस मोठ्या टेक कंपन्यांच्या पक्षपातीपणा असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. या विधेयकाला व्हिटो घेण्याची धमकी असून सुद्धा विधेयक मंजूर करून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाठवण्यात आले. अमेरिकन जनतेला लवकरच कोरोना व्हायरस लस उपलब्ध होऊ शकेल असा आत्मविश्वास हवाय. या आठवड्यात कोविड-19 विरुद्धच्या आमच्या लढाईत आणखी एक शोकांतिकेचा टप्पा ठरला आहे असं सांगत बायडेन यांनी आपल्या मंत्रिमंडळातील आणखी काही निवडी सादर करण्याची तयारी दर्शवली आहे. बायडेन यांनी एका दिवसात 3,000 जास्त मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत अमेरिकेनं 9/11 दहशतवादी हल्ल्यात किंवा पर्ल हार्बरच्या तुलनेत कोविड-19 सर्वाधिक मृत्यू झाले असल्याची आठवण करून दिली आहे. मलेशियाच्या कोलालंपूरमधील विमानतळावर उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्या सावत्र भावाची एकानं हत्या केली आहे. या प्रकरणी 2 महिलांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे. असेसिन नावाच्या नवीन माहितीपटात नेमकं पुढे काय घडलं याची अविश्वसनीय कहाणी समोर आली आहे. जागतिक स्तरावर कोरोना व्हायरस या साथीच्या रोगाची सर्व देशभर प्रमुख बातमी दाखवण्यात येत असताना या बातमीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. इथिओपियाच्या टायग्रे भागातून पळून जाताना एक कुटुंब विभक्त झालं होतं आणि सुदानमध्ये त्यांची पुन्हा एकदा एकत्र भेट झाली आहे. त्यांची भेट होण्यापूर्वी सिगा तेगराच्या नवऱ्याला त्यांच्या गावात 7 सैन्यानं ताब्यात ठेवलं होतं, परंतु त्या घटनेमुळे कुटुंबाला पळून जाण्याशिवाय पर्याय नसल्याचं सांगण्यात आलं. 2019 फेडरल यांनी केलेल्या आरोपानुसार मियामी भागात एका खाजगी विमानात शस्त्र बाळगल्याप्रकरणी रॅपर लील वेन यांना शुक्रवारी 11 रोजी दोषी ठरवण्यात आलं. अमेरिकेचे जिल्हा न्यायाधीश कॅथलीन विलियम्स यांच्यासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान रॅपरचं खरं नाव वेन मायकेल कार्टर असल्याचं समोर आलं. तुमचा सन्मान राखत मी या आरोपाखाली दोषी आहे असं कार्टरनं न्यायाधीशांना सांगितलं. युअर ऑनर आय प्लीज गिल्टी टू द चार्ज असं त्यांनी स्पष्ट केलं. बेसबॉलचे महान दिग्गज लोह गेहिंग यांनी आपल्या आजारपणा डॉक्टरांना निराशाजनक दिवस याविषयी माहिती देणारी लिहिणारी पत्र ख्रिस्तीच्या न्यूयॉर्क इथं दुर्मिळ बेसबॉलच्या स्मृतिचिन्हावरच्या लिलावात सगळ्यांचं लक्ष वेधत होती, उपस्थितांचं मन हेलावून टाकत होती. या लिलावात एका मालकाच्या खाजगी संग्रहातल्या वस्तू, लिलावात गेहिंगच्या जर्सीच्या कपड्यांसह त्यांची पत्रं जोडली गेली. बोस्टन रेड सॉक्ससाठी खेळताना बेबी रूथ यांनी फलंदाजी करताना वापरलेली एक बॅट आणि मर्लिन मनरो यांना त्यांचे पती जो दिमियाव यांना लिहिलेलं पत्र अशा अनेक गोष्टी या ठिकाणी सामील झाल्या होत्या. ट्राझनपोरममध्ये उत्खनन करणाऱ्या पुरातत्वशास्त्रज्ञांना इम्पिरियल रोमच्या काळापासून असलेल्या काही अनमोल कलाकृती सापडल्यात. शुक्रवारी पहिल्यांदा इटालियन राजधानीत काही उल्लेखनीय संशोधन सादर करण्यात आलं. सापडलेल्या कलाकृतीपैकी 2 संगमरवरी डोक्याची रचना आहे, त्यामुळे असा विश्वास वर्तवला जातोय की यातील एक देव डायनासोरच्या डोक्याचा भाग आहे, तर दुसरं सम्राट ऑगस्टसच्या पुतळ्याच्या मध्याचा भाग आहे. कोरोना व्हायरस हा साथीचा रोग सर्व देशभर पसरलेला असताना जगभरात अनेक मैफिली रद्द करण्यात आल्या, मात्र पारंपरिक जिंगल बॉल आजही कायम आहे, फक्त त्याचं स्वरूप बदलण्यात आलं. ब्राझीलमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्यानं वाढतीय. नायटराईट शहरातल्या शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यानं तिथल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडतोय. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं रुग्णालय पूर्णपणे भरली आहे.
जगाच्या पाठीवरील या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेतल्यानंतर घेतो एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर आणखी काही देशात जाऊया, जाणून घेऊया तिथल्या महत्त्वाच्या बातम्या. पुढे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतचं विशेष बुलेटिन जगाच्या पाठीवर. बघूयात इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. अमेरिकन सरकार कोरोनावरच्या लसीची अतिरिक्त 100 दशलक्ष डोसची खरेदी करणार असल्याची माहिती मॉडर्ना या बायोटेक कंपनीनं दिली आहे. अमेरिकन सरकारनं खरेदी केलेल्या पहिल्या 100 दशलक्ष डोसपैकी 2020 डोस हे डिसेंबर 2020 अखेरपर्यंत वितरित केले जातील आणि उर्वरित रक्कम ही 2021 पहिल्या तिमाहीत दिली जाणार आहे. तसंच आजची 100 मिलियन डोसची नवीन मागणी 2021 दुसऱ्या तिमाहीत वितरित केली जाणार असल्याचं सुद्धा कंपनीनं जाहीर केलं आहे. याबद्दल अमेरिकेचे आरोग्य आणि मानव सेवा सचिव ॲलेक्स अझर यांनी माहिती दिली आहे. आमच्या ऑपरेशन वॅप स्पीडच्या माध्यमातून या डोसचा पुरवठा आणखी वाढवला जाणार असल्याचं ॲलेक्स अझर यांनी म्हटलंय. जून 2021 मॉडर्नाकडून आणखी 100 दशलक्ष डोसची मागणी केली आहे. नवीन फेडरल खरेदी अमेरिकन लोकांना आणखी अधिक आत्मविश्वास देऊ शकते. 2021 दुसऱ्या तिमाहीत अमेरिकेतील सर्व नागरिकांना लस दिली जाणार असल्याचं अझर म्हणाले. कोरोना लसीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कोरोनावरची लस आल्यामुळे आज मला खरोखर आनंद होतोय. आपल्या देशानं एक वैद्यकीय चमत्कार केला असून केवळ 9 महिन्यात कोरोनावर एक प्रभावी आणि सुरक्षित लस तयार केली असल्याचं वक्तव्य अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं. फायझर या लसीमुळे कोट्यवधी नागरिकांचे जीव वाचणार आहेत, त्यामुळे अमेरिकन जनतेच्या वतीनं मी सर्व वैज्ञानिक तंत्रज्ञ डॉक्टर आणि कामगारांचे आभार मानतो, असं ट्रम्प यांनी म्हटलंय. कोरोना लसीच्या वितरणासाठी हाँगकाँग सज्ज झालंय. हाँगकाँगनं कोरोना लसींच्या 10 लाख डोसची डिलिव्हरीची तयारी पूर्ण केली आहे. वृद्ध आणि नर्सिंग होममधील कर्मचारी आणि आरोग्य सेवेतील जोखीम असणाऱ्या लोकांना प्राधान्य दिलं जाईल, असं मुख्य कार्यकारी अधिकारी कॅरी लॅम यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटलंय. जगभरातल्या ज्या राष्ट्रांमध्ये पत्रकारांची हत्या करण्यात आली अशा राष्ट्रांची यादी इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नलिझमनं जाहीर केली आहे. यात पाकिस्तानात पत्रकारितेसाठी सर्वाधिक धोकादायक देश असल्याचं म्हटलंय. 1990 पाकिस्तानात 138 पत्रकारांची हत्या करण्यात आली आहे. डॉननं 1990 ते 2020 या दरम्यान हत्या झालेल्या पत्रकारांची यादी जाहीर केली आहे. इराकमध्ये सर्वाधिक म्हणजे 340 पत्रकारांची हत्या झाली, तर मेक्सिकोमध्ये 178 पत्रकारांचा जीव गेला. पाकिस्तान या यादीत 4th क्रमांकावर आहे. अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेनं चंद्रावरच्या आर्टेमिस मानवी अवकाश मोहिमेसाठी संभाव्य चंद्रवीरांची नावं निश्चित केली आहेत. या 18 जणांमध्ये भारतीय वंशाचे अमेरिकन राजा जॉन उपुरतूर चारी यांचा समावेश करण्यात आला आहे. या चमूत निम्म्या महिला आहेत. चारी हे अमेरिकेच्या हवाई दलातील माजी अधिकारी आहेत. नासानं त्यांची निवड चंद्र मोहिमेतल्या संभाव्य चंद्रवीरामध्ये केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक बड्या कंपन्या चीनमधून काढता पाय घेऊन भारतात गुंतवणूक करत आहेत. अशातच मल्टीनॅशनल कंपनी सॅमसंगनं सुद्धा चीनला मोठा झटका दिला आहे. सॅमसंगनं उत्तर प्रदेशातील नोएडा इथं आपलं डिस्प्ले युनिट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प सुरू करताना भारत सरकारनं सुरू केलेल्या ESPECS अंतर्गत 460 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या खर्चासाठी देशांतर्गत पुरस्कर्त्यांनी 3.3 अब्ज डॉलरची रक्कम उभी केली असली तरी हा खर्च वाढत चाललाय. गेल्या ऑलिम्पिकपेक्षा हा खर्च दुप्पट असला तरी त्यात आणखी रकमेची भर पडणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धा 1 वर्षानं लांबणीवर टाकण्यात आल्यानं संयोजकांनी खर्चाच्या नावावर आणखी रकमेची मागणी केली आहे. जपानमधील उद्योजकांना कोरोनाचा मोठा फटका बसला असून चाहत्यांच्या कमतरतेमुळे ते ऑलिम्पिकसाठी पुन्हा गुंतवणूक करण्यास तयार नाही आहेत. तर या होत्या जगाच्या पाठीवरील सर्व महत्त्वाच्या घडामोडी आणि त्यांचा वेगवान आढावा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.